नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। विविध पदांच्या एकूण 57 जागांसाठी 1 मेला जाहिरात झालेली आहे प्रसिद्ध। अंतिम दिनांक आहे 29 मे 2020। अर्ज करायचे आहेत रजिस्टर किंवा पोस्टने आणि वेतनसुद्धा चांगला आहे 67,700 रुपये। सविस्तर जाहिरात घेऊया जाणून। सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची जाहिरात आहे। रिक्रुटमेंट ऑफ टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पोझिशन्स। सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम ब्राईट डायनॅमिक अँड हायली मोटिवेटेड कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पोझिशन्स फॉर इट्स एक्झिस्टिंग अँड न्यू सेंटर्स अक्रॉस द कंट्री। म्हणजे पूर्ण देशभर आपल्याला जॉब करण्याची संधी उपलब्ध होणार आहे। ग्रुप एच्या एकूण 3 पदे आहेत। पहिलं सिनियर ऑफिसर, ऑफिसर आणि टेक्निकल ऑफिसर। सिनियर ऑफिसरची एकूण 4 पदे आहेत, तर यांचं पेमेंट 67,700 रुपये। त्यानंतर ऑफिसर पदांच्या एकूण 6 जागा आहेत, तर ह्या 6 जागा भरल्या जाणार आहेत। 2 अनरिझर्व आहेत, 1 OBC, 1 EWS, तर 2 जागा SC राखीव असून पेमेंट 56,100 दिल्या जाणार आहे। तिसरं पद आहे टेक्निकल ऑफिसरचं। ग्रुप एमधील 3 जागा अनरिझर्व आहेत। OBC 3, EWS 1 असून SC 2 आणि ST 1 जागा आहे। टेक्निकल ऑफिसरला वेतनसुद्धा 56,100 या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर ग्रुप बीमधली पदे असिस्टंट ऑफिसर, असिस्टंट टेक्निकल ऑफिसर। तर असिस्टंट ऑफिसर अनरिझर्व 1 पद, OBC 2 पदे, EWS 1 पद, SC 2 पदे असून वेतन दिलं जाणार आहे 44,900 रुपये। असिस्टंट टेक्निकल ऑफिसरसाठी अनरिझर्व 3 पदे, OBC 3 असून EWS 1, SC 2, तर ST 1 पद आहे आणि वेतन या ठिकाणी 44,900 एवढं दिलं जाणार आहे। त्यानंतर ग्रुप सीची पदे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आणि टेक्निकल असिस्टंट। तर एकूण 6 जागा आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटच्या आणि 15 जागा आहेत टेक्निकल असिस्टंटच्या। दोन्ही पदांसाठी 21,700 रुपये वेतन हे दिलं जाणार आहे। सर्व पदांसाठी पात्रता ही वेगवेगळी आहे। पात्रता जाणून घेण्यासाठी आपल्याला www.cipet.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे। त्यानंतर खाली सूचना बघा, ॲप्लिकेशन स्ट्रिक्टली इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट अलॉंग विथ नेसेसरी एन्क्लोजर्स शूड बी सेंट बाय रजिस्टर्ड स्पीड पोस्ट टू द डिरेक्टर। म्हणजे हा जो पत्ता दिलेला आहे, या पत्त्यावर आपल्याला आपला अर्ज पाठवायचा आहे आणि 29 मेपर्यंत आपला अर्ज पोचणार या पद्धतीने आपल्याला अर्ज पाठवायचा आहे। संबंधित पदांसाठी अर्ज करायचा असेल, जाहिरात सविस्तरपणे जाणून घ्यायची असेल, तर मित्रांनो या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका। वेबसाईट पुन्हा एकदा जाणून घ्या, www.cipet.gov.in। स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करून घेण्यासाठी जर चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।